नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या ओंडली एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो पुणे रविवार अकरा जुलै म्हणजे आज टुडे जो न्यूजपेपर आहे त्या न्यूजपेपरमधली ही न्यूज आहे तर तुम्हाला मी सांगत आहे की जी विद्यापीठाच्या परीक्षेत आता व्हॉइस रेकॉर्डिंग होणार आहे व्हाईस रेकॉर्डिंगचं जे महेश कागडे सरांनी सांगितलं होतं की जे आपले एक्झाममध्ये दुसऱ्या सत्राच्या एक्झाममध्ये व्हाईस रेकॉर्डिंग होणार आहे तर त्याचीच एक न्यूज आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट आपले जे उद्या एक्झाम होणार आहे त्यामध्ये आपला व्हाईस रेकॉर्डिंग होणार आहे तर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या उपाययोजना कॉपीबद्दलांना बसणार चाप तर कोरोनामुळे चा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला साव विद्यापीठाची परीक्षा ऑनलाईन घ्यावी लागत आहे या अनुभवातून एक एक पाऊल पुढे टाकत परीक्षा अधिक पारदर्शक होऊन त्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी बंदोबस्त केले जात आहेत द्वितीय सत्र परीक्षेत विद्यार्थ्यांचे कॅमेऱ्यातून फोटो घेण्यासह आवाज देखील रेकॉर्ड करण्याचा प्रयोग देखील केला जाणार आहे यामुळे कॉफी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चाप बसणार आहे मार्च दोन हजार वीसमध्ये कोरोनाची पहिली लाट सुरू झाल्यानंतर विद्यापीठाच्या परीक्षांचे वेळापत्रक कोळ कोळमंडले होते त्यामुळे केवळ अंतिम वर्षाच्या सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली मात्र नियोजन व अनुभवाच्या अनुभवामुळे विविध समस्या निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता तसेच विद्या विद्यार्थ्यांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने काहींनी सामूहिक कॉफी केली तर काहींनी गुगलवर उत्तर शोधली त्यामुळे निकालात सुमारे वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली होती या सर्व परिस्थितीचा विचार करून विद्यापीठाने आता ऑनलाईन परीक्षा पद्धतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे विद्यापीठाने एप्रिल मे महिन्यात दोन हजार वीस एकवीस व शैक्षणिक वर्षाच्या प्रथम सत्रातील परीक्षेत त्यात प्रॉक्टेल मेथडचा वापर केला विद्यार्थ्यांना मोबाईल लॅपटॉप टॅबचा फ्रंट कॅमेरा सुरू ठेवून परीक्षा द्यावी लागली त्यामध्ये मोबाईलमध्ये दुसऱ्या विंडो सुरू केली इंटरनेट बंद केले किंवा संशयस्पद हालचाली केल्यास त्यास इशारा दिला जात होता वारंवार नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा आपोआप बंद होती होत असल्याने त्यावर गैरप्रकार रोखण्याची कारवाई केली जात आहे योग्य नियोजनामुळे पाच लाख एकोणऐंशी हजार नऊशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी परीक्षा देऊन देखील गोंधळ निर्माण झाला नाही तसेच परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या तीनशे पन्नास जणांवर कारवाई झाली होती तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला जर कॉफी केस नसेल व्हावे असं वाटत असेल तर ही दक्षता घ्या परीक्षा देताना संशयास्पद हालचाली करू नका कॅमेऱ्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप दिसू नये आवाज रेकॉर्ड होणार असल्याने चर्चा करू नये कॅमेरावर रेकॉर्डिंग दोन्ही सुरू असल्याचे गैरप्रकार लगेच लक्षात येणार मोबाईल किंवा लॅपटॉपवर परीक्षा देणार देताना दुसरी विंडो उघडू नये परीक्षेसंदर्भात संवाद कॉफी समजली जाणार विद्यापीठाचे द्वितीय सत्र परीक्षा बारा जुलैपासून सुरू होत आहे यामध्ये दोनशे चौऱ्याऐंशी अभ्यासक्रमाचे सहा लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत यावेळी परीक्षेत कॅमेरा असणारच पण त्याचसोबत व्हॉइस रेकॉर्डिंगही अस केली जाणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि इतर कोणाचा परीक्षेसंदर्भातील संवाद रेकॉर्ड झालास कॉपी समज जाऊन ती पकडली जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वांना उद्याच्या एक्झामसाठी बेस्ट ऑफ लक